नमस्कार मित्रांनो नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्य तृतीय चॅनलमध्ये मी अक्ष तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघण्यावर नैसर्गिक प्रकाश आणि कृत्रिम प्रकाश म्हणजे नॅचरल लाईट आर्टिफिशियल लाईट हा डिफरन्स बघनावर कम्युनिटी हेल्थमध्ये विचारला जाणारा दा प्रश्न आहे त्याच्यानंतर आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या नर्सिंग ट्यूटरने दिलेले असेल ते पण लेक्चर किंवा ज्या नोट्स असतील त्या फॉलो करा तर आता आपण बघूया नैसर्गिक प्रकाश म्हणजे काय आणि पृथ्वी मी हँडरायटिंग कळालं नसेल बऱ्याच लोकांची तक्रार असते तर मी काय सांगते ते ऐका कारण रात्रीच मी काही दिवस व्हिडिओ अपलोड करू शकले नाही काही कारणास्तव मी आउट ऑफ होते तर आता व्हिडिओला सुरुवात करते तर मुख्यतः आकाश व काही अंशी परावर्तित किरण यांच्यापासून नैसर्गिक प्रकाश मिळतो ठीक आहे मुख्यतः आकाश व काही अंशी परावर्तित किरण यांच्यापासून नैसर्गिक प्रकाश मिळतो तर कृत्रिम प्रकाश म्हणजे विद्युत दिवे विद्युत नाया यापासून आपल्याला प्रकाश मिळतो ठीक आहे तर ऐका आणि हे करा कृत्रिम प्रकाश म्हणजे काय तर विद विद्युत दिवे विद्युत नाया यापासून आपल्याला प्रकाश मिळतो नैसर्गिक प्र किरणांमध्ये शक्यतो आय आर आणि युव्ही किरणोत्सव असतात म्हणजे अल्ट्रावायोलेट किरण वगैरे असतात ना आपण म्हणतो तसं नैसर्गिक प्रकाशामध्ये असतात ज्या आणि कृत्रिम प्रकाशामध्ये ते किरण नसतात शक्यतो कमीत कमी असतात कृत्रिम प्रकाशामध्ये शक्यतो ती किरण नसतात तिसरा फरक आहे हा प्रकाश दिवसाचा प्रहर ऋतू हवामान व ढग इत्यादींवर हा प्रकाश अवलंबून असतो ठीक आहे नॅचरल लाईट आहे म्हणजे नैसर्गिक प्रकाश हा दिवसाचा प्रहर ऋतू हवामान व ढग इत्यादींवर म्हणजे इत्यादीवर हा प्रकाश अवलंबून असतो तर हा प्रकाश दिवस रात्री यावर काही अवलंबून नसतो ऋतू हवामान याचा काहीही संबंध नसतो फक्त कधी तो कधीही वापरू शकतो चौथा फरक आहे नैसर्गिक प्रकाश हा शक्यतो दिवसा उपयोगी पडतो रात्री मग घरी कृत्रिम लाईट वापरावी लागते नैसर्गिक प्रकाश हा कसा दिवसा होतो दिवसाचा उपयोग होतो रात्री मग शक्यतो आपण अंधार असतोच जरी चंद्राचा प्रकाश असला तरी पण अंधार असतो तर आपल्याला कृत्रिम लाईट वापरावी लागते रात्रीच्या वेळी जास्त याचा नैसर्गिक प्रकाशाचा उपयोग होत नाही तर याचा उपयोग होतो नैसर्गिक प्रका रात्रीच्या वेळी जास्त करून आपला कृत्रिम प्रकाशाचा उपयोग होतो नैसर्गिक प्रकाशाचा रात्री उपयोग होत नाही ठीक आहे पाचवा फरक बघूया नैसर्गिक प्रकाश हा निसर्ग निर्मित असतो नैसर्गिक प्रकाश हा काय आहे तर निसर्ग निर्मित आहे तर कृत्रिम प्रकाश हा मानव निर्मित असतो सहावा फरक आहे नैसर्गिक प्रकाशाचे स्रोत दिवसांसाठी म्हणजे दिवसासाठी सूर्य चंद्र तारे रात्री प्रकाश देतात ठीक आहे दिवसासाठी सूर्य चंद्रतारे हे रात्री प्रकाश देतात तर नैसर्गिक प्रकाशाचे स्रोत दिवसासाठी सूर्य आणि रात्रीसाठी चंद्रतारे हे प्रकाश देतात तर कृत्रिम प्रकाशामध्ये विद्युत दिवे येतात विद्युत नाया येतात ठीक आहे इथे लिहिले बघा विद्युत दिवे विद्युत नाळ्यापासून प्रकाश निर्माण होतो त्याच्यानंतर प्रकाश नैसर्गिक म्हणजे हा जो नैसर्गिक प्रकाश आहे तो नैसर्गिकरित्या निर्माण होतो आणि आर्टिफिशियल जो आहे म्हणजे कृत्रिम प्रकाश आहे तो कृत्रिमरित्या निर्माण केला जातो नैसर्गिक प्रकाश घरी नीट येण्यासाठी दारे खिडक्या यांची जागा व आकार मोठा असावा नैसर्गिक प्रकाश घरी येण्यासाठी किंवा आपण वापरण्यासाठी त्याचा दारे खिडक्या ह्या काय असेल याचा आकार मोठा असावा तर कृत्रिम प्रकाश घरी नीट येण्यासाठी दारे खिडक्या जागा यांची यासाठी याची कोणतीही बंधने नाही आहेत आता कृत्रिम आपण बंद खोलीत पण लाईट आर्टिफिशियल लावून उजेड निर्माण करू शकतो ठीक आहे तर त्याचं काही बंधन नाही आहे म्हणजे तसं बघायला गेलं तर पण नैसर्गिक प्रकाशासाठी कसं एखादी आडुशाला भिंत आली आहे किंवा खिडकी नाही आहे तर घरी थोडासा अंधारवान होणार त्याच्यामुळे नैसर्गिक प्रकाशासाठी जागा किंवा दारी खिडक्या मोठ्या असाव्या आत येण्यासाठी तर कृत्रिम प्रकाशासाठी याची काही बंधन नाही आहे अशा प्रकारे हा डिफरन्स होता नैसर्गिक प्रकाश आणि कृत्रिम प्रकाश असा डिफरन्स होता तर मी बरेच आता कमेंट्स होते तशा व्हिडिओ बनावत तुमची एक्झाम आहे बावीस तारखेपासून माहिती आहे तर मी प्रयत्न करते लवकरात लवकर सगळे व्हिडिओज अपलोड करण्याचा आणि नोट्स पण काढून घेते तर भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही का काळजी घ्या मस्त राहा स्वस्थ राहा धन्यवाद अभ्यास करायचा आहे सगळ्यांनी मनापासून अभ्यास करा क्वेश्चन म्हणजे जे, जे असतात बेसिकली माझ्या चानलवरचे पण बघू शकता तुमच्या नर्सिंग ट्यूटर ज्या छान छान टिप्स देतात किंवा नोट्स देतात ते पण फॉलो करा छानपैकी आणि लिहा की आणि बऱ्याचदा कमेंट्स पण असतात की इंग्लिशमध्ये घ्या इंग्लिशमध्ये पण घेऊ शकते पण कधी कधी कसं होतं लिहिताना स्पेलिंग मिस्टेक वगैरे होऊ शकते किंवा थोडंसं हे होतं इंग्लिश आणि मराठी तुमच्याकडे नोट्स असतील तर कंबाईंड पण तुम्ही लिहू शकता असं काही नाही आहे की फक्त तुम्ही मराठीच लिहा किंवा फक्त इंग्लिशला कंबाईंडसुद्धा लिहू शकता तर लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्तरा स्वस्त राहा धन्यवाद